नमस्कार तेजूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण स्ट्रीट स्टाईल व्हेज मंचुरियन कसं करायचं हे बघणार आहे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सहज कोणालाही जमेल किंवा नवं शिकण्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे चला तर मग वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये मी एक कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे अर्धा कप किसलेलं गाजर पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर यावेळेस तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली मिठामुळे भाज्यांना पाणी सुटेल आणि मंच्युरियन जे आहे ते सॉगी होणार नाहीत एकदम कुरकुरीत क्रंची होतील त्यामुळे ही जी स्टेप आहे ती महत्वाची आहे ज्या वेळेस मंचुरियन आपण तवतो त्यावेळेस ते, ते तेलामध्ये फुटणार नाहीत या भाजान आपन आता या भाज्यांना आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया आता एका वाटीमध्ये मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चार चमचे पाणी टाकून याची स्लरी करून घ्यायची आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये मी आता दोन टेबल स्पून घेणार आहे एक टीस्पून रेड चिली सॉस एक टी स्पून ग्रीन चिली सॉस आणि एक टी स्पून सोया सॉस घ्यायचा आहे तर सगळे सॉस चांगले एकत्र करून घेऊया कॉर्नफ्लॉवरचं बॅटर आणि हे जे सॉस आहेत अगोदरच तयार करून ठेवायचे आहेत तर दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत मीठ टाकल्यामुळे आणि याला पाणी देखील सुटलेलं आहे आता यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला हाताच्या साह्यानं असं सा दाबून काढायचं आहे बघू शकता पाणी किती रिलीज झालेलं आहे भाज्यामधून याला आता दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते सगळ्या भाज्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ही स्टेप केल्यामुळे मंचुरियन क्रंची राहतात आणि त्याचा जो शेप असतो तो चांगला गोल लाडूसारखा राहतो तर ही स्टेप महत्त्वाची आहे बघू शकता पाणी सगळं काढून झालेलं आहे आता हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे तुम्ही भाज्यामध्ये वापरू शकता भाज्या काढलेल्या बाऊलमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे मैदा टाकायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा भर मी अदरक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे एक लहान चमचा केचप आणि एक लहान चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी सोया सॉस टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मी टाकून याला मिक्स करून घेऊया वेज मंचुरियन करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता हाताच्या सहाय्यानं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हात धुतल्यानंतर थोडंसं मी तेल घेतलेलं आहे हाताला चोळून घ्या म्हणजे हाताला चिकटणार नाही आता याची आपण बॉल्स तयार करून घेऊया तर सहज होतात बघू शकता शेप पण अगदी असा लाडूसारखा आलेला आहे गोल वेळावाकडा अजिबात येत नाही याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तेल लावल्यामुळे हाताला अजिबात मंचुरियन करताना चिटकत नाहीत बघू शकता दुसरा देखील करून झालेला आहे आता मी सगळे मंचुरियन तयार करून घेते तर तयार झालेले आहे सगळे मंचुरियन आपण आता तळण्यासाठी घेऊया तर कडेमध्ये तेल करण्यासाठी मी अगोदरच ठेवलेलं आहे यामध्ये आपण एक एक आता मंचुरियन सोडून घेऊया दोन मिनिट तेलामध्ये मंचुरियन सेट झाल्यानंतरच आपण दुसऱ्या साईडनी पलटी करून त्याला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे नाहीतर मंचुरियन आतमधून कच्चे राहतात आणि वरून करपून जातात तर दोन ते तीन मिनटामध्ये तळून झालेले आहेत याचं तेल निथळून घेतल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया उरलेले जे मंचुरियन आहे त्याला देखील मी तळून घेते तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे आणि दोन ते ती तीन मिनटामध्ये तळून निघतात कारण आतमध्ये आपण मैदा टाकलेला असतो त्यामुळे बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तळून झालेले आहेत याला देखील मी प्लेटमध्ये काढून घेते तर दुसऱ्या एका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं जे आलं आहे ते टाकून घेऊया अद्रक आणि लसूणला आपण एक ते दीड मिनटं बारीक गॅसवरती परतून घेऊया याच्याने चांगला फ्लेवर येतो मंचुरियनमध्ये अद्रक आणि लसूण परतून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा उभी चिरलेली शिमला मिरची परतून घेऊया याला टाकून आता बारीक चिरलेल्या दोन मिरच्या आहेत यामध्ये टाकून याला परतून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे जास्त टाकायचे नाही यामध्ये आपण सोया सॉस वगैरे टाकणार आहे अगोदरच वाटीमध्ये सगळे सॉस मी मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया तर भाज्यामध्ये चांगला सॉस मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर घेतलेलं आहे टाकण्या अगोदर मी एकदा ढवळून घेतलेलं आहे आता कॉर्नफ्लॉवर जे आहे ते भाज्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया यामध्येच मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर जास्त मला ग्रेव्ही करायची नाही त्यामुळे मी अर्धा कप वापरलेला आहे तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही एक कप पाणी यामध्ये टाकू शकता आता, आता ले ले। मिक्स करून झाल्यानंतर वरून आता मंचुरियन जे आहे तळून घेतलेले ते टाकून याला सॉसमध्ये मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये मंचुरियन टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही तर थोडंसं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तयार झालेलं आहे वेज मंचुरियन एकदम टेस्टी आणि यम्मी दिसत आहे बघू शकता याला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते गरम असताना मंचुरियन सर्व करायचं आहे तयार झालेलं आहे स्ट्रीट स्टाईलने वेज मंच्युरियन कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनवरही क्लिक करा म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय